मंत्र्यांना कपडे काढून ठोकून काढा, तुडून तुडून मारा, पोलीसही काहीच करणार नाहीत असं प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधान खासदार राजू शेट्टींनी केलं. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या निंबा गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आयोजित केलेल्या सोयाबीन कापूस शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कापूस सोयाबीनच्या प्रश्नावर 19 ऑक्टोबरपासून विदर्भामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राजू शेट्टींनी दिला. तर शेट्टींना ही भाषा शोभणारी नाही अशी खोचक टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. गावातून जिल्ह्यातून मिरवणाऱ्या, भाषण करणाऱ्या, खोटं आश्वासन देणाऱ्या मंत्र्यांना ठोकलं पाहिजे का नको? नुसतं ठोकलं, कपडे फाडून उडवून तुडवून त्यांना मारलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. उद्धव पाटील आता मारलं पाहिजे म्हणजे मी काय कोल्हापूरच्या माणसं पाठवून मारायला? तुम्ही मारलं पाहिजे, तुम्ही मारलं पाहिजे. बरं, ते मारलं चुकीचं आहे, बरोबर आहे, कारण सरकार आपलं देणार. त्यामुळे आम्ही मंत्र्याचं धरण देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्याला ठोकलं तर आमचं काय चुकलं? काही चुकलेलं नाही. जनता पार्टी शिवसेनेच्या संपर्कात होते तर भाषा ही आंदोलनाची होती, पण भाषा ही अशा पद्धतीने आपल्या लोकशाहीचं विडंबन करणारी नव्हती. राजू शेट्टी साहेबांनी अशी भाषा वापरण्याच्या ऐवजी लोकशाहीच्या माध्यमातून आपलं आंदोलन, आपलं मत हे अतिशय आक्रमकपणे ठेवण्याची त्यांना अनुमती ही लोकशाहीमध्ये आहे. कधी राजू शेट्टीजींची माझी भेट झाली तर ते माझे मित्र आहे, मी त्यांना निश्चित सांगेन की तुम्ही काँग्रेससारख्या पक्षाशी असंघाशी संघ केला तर मात्र ही वेळ येते, तुम्ही चांगल्या पक्षाशी संघ करा. निश्चितपणे सर्वजण मिळून शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याचा प्रयत्न करू.